मुंबई के धारावी अतिक्रमण मामले पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस संबंध में मानवीय न्यायालय के निर्णय भी है, जिनका उल्लेख पूर्व में भी अनाधिकृत निर्माण हटाने के संबंध में किया गया था। बीएमसी ने पिछले दिनों कार्यवाही शुरू की थी, लेकिन अनुरोध था कि ईद के बाद अतिक्रमण हटाया जाएगा। आज उन्होंने कहा है कि हम अगले 4-5 दिन में अतिक्रमण हटा देंगे। असं आहे की या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत। अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं, त्याची कारवाई देखील बीएमसीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती। त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल। आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो, त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही। मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील।